हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल एस एम गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आता एक स्पेशल व्हिडिओ आहे. तुम्ही कौन बनेगा करोडपती जर पाहिलं असेल किंवा नसेल जरी पाहिलं, तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण पाहणार आहोत की ज्या नाझिया नसीम नावाच्या कंटेस्टंट आल्या होत्या त्यांना 7 करोडचा प्रश्न एक विचारण्यात आला होता. त्याचं ते उत्तर देऊ शकले नाही, परंतु 1 करोड जिंकून गेल्या त्या. फार छान छान खेळल्या त्या. बरेचशी त्यांना नॉलेज होतं हे त्यांच्या प्ले त्यांच्या खेळण्यावरूनच वाटत होतं. परंतु आज आपण त्या 7 करोडच्या प्रश्नाबद्दल थोडं डीपमध्ये माहिती पाहूया. इंटरेस्टिंग आहे. तर जर चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडेल तर लाईक करणे विसरू नका. आजचा इंटरेस्टिंग विषय आहे कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या करोडपती ज्या बनल्या आहे नाझिया नसीम, आणि त्यांचा जो 7 करोडचा क्वेश्चन होता त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. इम्पॉर्टंट आहे, तर जास्त वेळ न करता चला व्हिडिओची सुरुवात करूया. संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट आहे. अन अकॅडमीवर आता फुल प्रिपेरेटरी कंबाईंड एक्झाम प्रिलिम्स बॅच 2021 लॉन्च झाली आहे. जर तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत असाल, 2021 टार्गेट असेल, तर लगेच या बॅचला एनरोल करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, लगेच जॉईन करून घ्या. नाझिया नसीम यांचं जर एपिसोड तुम्ही पाहिलं असेल की 1 करोड जिंकले म्हणून पहिलेच त्यांनी सांगून दिलं होतं, म्हणजे त्यांच्या ऍडव्हर्टाईज मध्ये त्यांनी दाखवलं होतं जास्तीत जास्त टीआरपी भेटावं लोकांनी, जास्त जास्त तो 7 करोडचा तो क्वेश्चन आहे तो शो पाहण्यासाठी लोकांनी पाहून पहिलेच त्यांनी डिक्लेअर करून टाकलं होतं ऍडव्हर्टाईज मध्ये प्रोमो मध्ये की 1 करोड जिंकले आहे, 7 करोडचा क्वेश्चन त्याला विचारला जाणार आहे. तर सगळ्यात पहिले पाहूया जे 1 करोडचा प्रश्न होता तो कोणता होता. त्यांना एक वेगळा क्वेश्चन विचारण्यात आला होता, परंतु त्यांनी ते लाईफ लाईन युज करून तो फ्लिप केला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन त्यांच्यासाठी आला, विच ऑफ दीज ऍक्ट्रेस वन्स वॉन अ नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर. कोणत्या अशा अभिनेत्री आहे ज्यांनी प्लेबॅक सिंगिंग साठी नॅशनल अवॉर्ड जिंकलं आहे, आणि या प्रश्नाचं त्यांनी अतिशय योग्य उत्तर दिलं, आणि ते उत्तर होतं रूपा गांगुली, ऑप्शन नंबर 2. हा आपला चर्चेचा विषय नाही, आपला चर्चेचा विषय आहे कौन बनेगा करोडपतीमधला 7 करोडसाठी जो प्रश्न विचारला होता ज्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. सगळ्यात पहिले क्वेश्चन काय होता जे नाझिया नसीम यांना विचारण्यात आला, तो होता नेताजी सुभाषचंद्र बोस ने सिंगापूर में कहां सबसे पहली बार आजाद हिंद सरकार की उद्घोषणा की थी. जे आपल्या कॉम्पिटिटिव्हचा एक्झाम करणारे आहे त्यांनी जर आझाद सुभाषचंद्र बोस यांची यांच्याबद्दल स्टडी केली असेल तर त्यांच्या स्टडी करताना जो आझाद हिंद सरकारचा जो पहिलाच टॉपिक आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तर ऑप्शन्स होते कॅथे सिनेमा हॉल, फोर्ट कॅनिंग पार्क, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, नॅशनल गॅलरी सिंगापूर. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित होतं का प्लीज कमेंट करून मला सांगा की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित होतं की नाही. तर चला आपण याच्यावर थोडीशी माहिती पाहूया. मित्रांनो, आझाद हिंद सरकार 4 जुलै 1943 कॅथे भवन, बघा मी म्हटलं होतं ना या टॉपिकच्या सुरुवात केल्याबरोबरच याचं उत्तर आहे की 4 जुलै 1943 कॅथे भवन इथे राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची सूत्रे सुभाषचंद्र बोस यांना सोपवली होती. म्हणजे जर तुम्ही आझाद हिंद सेनेची सर सुरुवातच करायला गेले तर सुरुवातीच्याच टॉपिक मध्ये याचं उत्तर दडलं आहे, 4 जुलै 1943 कुठं, सिंगापूर येथील कॅथे भवन, म्हणजे ऑप्शन ए याचं उत्तर आहे, कॅथे सिनेमा हॉल याचं उत्तर होतं, सिंगापूर येथील कॅथे सिनेमा हॉल. म्हणजे जर तुम्ही चांगला अभ्यास केला असं लक्ष लावून तर तुम्ही सहज याचं उत्तर देऊ शकले असते. पहिल्याच पॉईंट मध्ये याचं उत्तर सापडतो. आपण थोडं डीप मध्ये जाऊया, ठीक आहे. आपलं आपलं उद्देश काय आहे की आपल्याला थोडी याच्या आजूबाजूची माहिती माहीत झाली पाहिजे जेणेकरून आपल्या परीक्षेला सोपं गेलं पाहिजे. 21 ऑक्टोबर 1943 आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. 21 ऑक्टोबर 1943 कशाची, आझाद हिंद सरकार म्हणत आहे मी. पहिली ही अखंड भारताची सरकारची म्हणजे भारताच्या बाहेरून घोषणा केली. कोण केली? आपल्या सुभाषचंद्र बोस यांनी घोषित केले की आता भारतावर कोणाची सरकार आहे, आझाद हिंद सरकार स्थापन झाली आहे. आणि स्थापन केल्याबरोबर 2 दिवसांनी म्हणजे 23 ऑक्टोबर 1943 जपाननं त्यांना समर्थन सुद्धा देऊन टाकलं. नुसतं समर्थनच दिलं नाही तर जपानच्या अधीन असलेले 2 बेटे जे की होते अंदमान व निकोबार बेटे हे दोन्ही त्यांनी आझाद हिंद सरकारला देऊन टाकले. मग त्या ठिकाणी अंदमान व निकोबार या बेटांना सुभाषचंद्र बोस यांनी भेट दिली आणि त्यांनी यांचं नामकरण केलं. अंदमान या बेटाला त्यांनी नाव दिलं शहीद द्वीप. काय नाव दिलं? शहीद द्वीप. व निकोबार या बेटाला त्यांनी नाव दिलं स्वराज द्वीप. नाव लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीकडून विचारले जातात की अंदमानला नाव दिलं शहीद आणि निकोबारला नाव दिलं स्वराज, असं या ठिकाणी त्यांचं नाव देण्यात आलं. मित्रांनो, माझ्या मनात हा प्रश्न आहे की जेव्हा आपण पाहतो की भारताची प्रथम सरकार कोण होतं, कोणाची म्हणजे आझाद भारताची सगळ्यात पहिली सत्ता कोणाची किंवा कोणती सरकार होती, तर मग आझाद हिंद सरकारचं नाव का बरं घेतल्या जात नाही, तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो का प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा.
म्हणजे जसं काय पहिली सरकार कोणाची सांगितली जाते की या 1947 ला स्थापन झालेली ती पहिली सरकार म्हटली जाते, पण आपण आझाद हिंद सरकार ही प्रथम सरकार का मानत नाही? माझ्या मनात क्वेश्चन आहे, तुम्ही या प्रश्नाचं ऍज अ पॉलिटिकल नाही विचारत आहे मी, जस्ट तुमच्या मनात हा प्रश्न उद्भवतो का आणि तुम्हाला याचं उत्तर माहिती प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. यानंतर 30 डिसेंबर 1943 ला आपले सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी तिरंगा फडकावला, 30 डिसेंबर 1943 ला. मग या ठिकाणी म्हटलं जाते की आझाद भारताचा पहिला तिरंगा कुठे फडकवण्यात आला आणि कोणी फडकवला, मग या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांचं उत्तर दिलं जाते. मग का बरं 1943 ला तर मग आझाद हिंद सरकार स्थापन झाली होती आणि तिरंगा कोणी फडकावला होता? सुभाषचंद्र बोस. मग सुभाषचंद्र बोसचं नाव का बरं घेतले जात नाही? माझ्या मनात क्वेश्चन आहे, तुमच्याही मनात हा जर क्वेश्चन असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस हे अखंड भारताच्या पहिल्या आझाद हिंद सरकारचे प्रधानमंत्री होते, रक्षामंत्री होते आणि विदेश मंत्री सुद्धा होते. आता इथं थांबून पुन्हा जर आपण अभ्यास करत बसलो तर पुस्तकात काय सापडते? पहिले प्रधानमंत्री कोण? पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख होतो. मग का बरं सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख केला जात नाही? त्यांनी तर 43 मध्ये घोषणा करून टाकली होती आणि अंदमान आणि निकोबार आता भारताचा भाग नाही का? आहे, आताही आहे. मग त्या ठिकाणी तर सरकार स्थापन झालं होतं, छोट्याशा भागात का होईना पण झालं तर होतं ना. मग पहिले प्रधानमंत्री कोण? सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख व्हायला पाहिजे, पण आजही केल्या जात नाही. मग कोणतंही गव्हर्नमेंट असो, बरं का, कोणतंही गव्हर्नमेंट असो हा उल्लेख का करत नाही? तुमच्या मनात प्रश्न आहे का? प्लीज कन्फर्म करा आणि सांगा. तसंच आता प्रधानमंत्री, रक्षामंत्री आणि विदेश मंत्री सुभाषचंद्र बोस होते, मग अजून मंत्री कोण कोण होते? तर वित्त विभागाचे मंत्री होते ए सी चॅटर्जी, प्रचार विभागाचे होते ASA अय्यर आणि महिला संघटन हे कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना सोपवण्यात आलं होतं. एवढंच नाही, ही सरकार जेव्हा स्थापन झाली सुभाषचंद्र बोसने 30 डिसेंबर 1943 ला या ठिकाणी तिरंगा सुद्धा फडकावला, तर 9 देशांनी मान्यता सुद्धा दिली होती. म्हणजे असं नाही की स्वतःच जाहीर केलं, असं नाही, 9 देशांचं समर्थन सुद्धा प्राप्त झालं होतं. कोणकोणते देश? जर्मनी, जपान, फिलिपिन्स, इटली, क्रोशिया, वँग जिंगुई सरकार, थायलंड, म्यानमार आणि मानचुकोव या 9 देशांनी या आझाद हिंद सरकारला मान्यता सुद्धा दिली होती. तर ही बघा, त्या क्वेश्चनच्या पार्श्वभूमीवर बरीचशी माहिती मी कलेक्ट करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. माहिती कशी वाटली मित्रांनो, कमेंट करून अवश्य सांगा. मी 3-4 प्रश्न विचारले तुम्हाला की सुभाषचंद्र बोस यांना पहिले प्रधानमंत्री का म्हणत नाही, आझाद हिंद सरकारला पहिली सरकार का नाही म्हणत, पहिल्यांदा तिरंगा कोणी फडकवला, मग सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख का होत नाही, म्हणजे कोणत्या पहिले प्रधानमंत्री तिरंगा फडकवणारे कोणतं, सुभाषचंद्र बोस असा उल्लेख का होत नाही, याबद्दल तुमचे काय मत, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे की अन अकॅडमी आता एमपीएससीच्या परीक्षेसाठी अवेलेबल झालं आहे. या ठिकाणी राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा बऱ्याचशा बँच लॉन्च झाल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी इथं एनरोल करू शकता. आणि अन अकॅडमी बेस्ट काय, याच्यात काय महाराष्ट्राचे टॉप एज्युक्युटर्स आहेत, लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस होतात, सगळं परीक्षांसाठी सराव टेस्ट आहे आणि अनलिमिटेड कंटेंट भेटते आणि ते सुद्धा महाराष्ट्राचे टॉप एज्युक्युटर्स कडून, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आणि ऑनलाईन लर्निंग सहज आणि सोपं काय, कारण लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल, त्याच्यात इंटरनेटची एक्सेस असू द्या आणि नोटबुक, पेन घेऊन बसा आणि तुमचा अभ्यास चालू होऊन जाईल. फक्त तुमची 100% जिद्द असणं आवश्यक आहे. अन अकॅडमी बेस्ट काय, कारण याच्यावर लाईव्ह टेस्ट, क्विजेस आणि स्ट्रक्चर्ड कंटेंट आहे आणि तुमच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल आणि विश्लेषण इथं टॉप एज्युकेटर्स करून देतात, ते सुद्धा अतिशय अल्पशा किमतीमध्ये. जर तुम्ही या ठिकाणी SOHEL कॅपिटल लेटर्स मध्ये MIRZ सोहेल मिर्झा हे रेफरल कोड वापरलं तर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. सहज उपलब्ध आहे, पुढे जाण्याची गरज नाही, घरात बसल्या बसल्या सगळा अभ्यास आणि या ठिकाणी उजळणी सुद्धा करून दिली जाते. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा, फुल टाईम एमपीएससी तयारी करणारे असा की जॉब करून एमपीएससी तयारी करणारे असा, सगळ्यांसाठी अन अकॅडमी हे बेस्ट आहे. आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट सुद्धा करू शकता, तुम्हाला सगळे मार्क स्क्रीनवर दिसत आहे. या ठिकाणी विषयनिहाय टेस्ट, दैनिक टेस्ट आणि मॉक टेस्ट सुद्धा होतात आणि या सगळ्यांचं विश्लेषण टॉप एज्युक्युटर्स करून देतात. तर वेळ न जाता आत्ताच अन अकॅडमी लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि एमपीएससी क्रॅक करण्याच्या तयारीला लागा.